आणि तर मराठा विद्यार्थ्यांच्या आंदोलनासंदर्भात या क्षणाची एक महत्त्वाची बातमी आहे. मराठा विद्यार्थ्यांनी अखेर आपलं आंदोलन मागे घेतलंय. तब्बल 15 दिवसानंतर आंदोलनकर्त्या या विद्यार्थ्यांनी आपलं आंदोलन मागे घेतलंय. तर अध्यादेशावरती सही झाल्यानंतर अखेर 15 दिवसानंतर या विद्यार्थ्यांनी आपलं आंदोलन मागे घेतल्याचं बघायला मिळतंय. पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशासाठी या विद्यार्थ्यांचं गेल्या 15 दिवसांपासून या ठिकाणी आंदोलन सुरू होतं. जे आंदोलन आता या क्षणी या विद्यार्थ्यांनी मागे घेतल्याची माहिती आपल्या हाती येते. अक्षय कुर्केलवर आमचे प्रतिनिधी अधिक तपशील देत आहेत. अक्षय, एकूणच अध्यादेशावरती सही झाल्यानंतर खूप मोठा दिलासा विद्यार्थ्यांना मिळाला आणि त्यातूनच 15 दिवसानंतर या विद्यार्थ्यांनी आपलं आंदोलन जे आहे ते मागे घेतल्याचं कळत आहे. साथी, 2 दिवसांपूर्वीच राज्यपालांनी मराठा आरक्षणाअंतर्गतच वैद्यकीय पदव्युत्तरचे प्रवेश व्हावे असा अध्यादेश होता आणि या अध्यादेशावर स्वाक्षरी केली होती. मात्र याबाबतचं परिपत्रक जोपर्यंत निघत नाही तसं जी प्रवेशाची महाराष्ट्र सीईटी जी वेबसाईट आहे या वेबसाईटवर तसं जोपर्यंत पोस्ट करण्यात येत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेण्यात येणार नाही अशा प्रकारची भूमिका या मराठा विद्यार्थ्यांनी घेतली होती. अखेर आज ते परिपत्रक निघालंय आणि हे परिपत्रक निघाल्यानंतर ईएसबीसी अंतर्गत विद्यार्थ्यांचे प्रवेश ज्या वैद्यकीय महाविद्यालयात झाले होते 2 दिवसात त्या महाविद्यालयामध्ये रुजू व्हावं आणि हे वैद्यकीय पदव्युत्तरचे विद्यार्थी असल्यामुळे ऑलरेडी बीएमएस डॉक्टर झाले असल्यामुळे त्यांना सेवा देणं गरजेचं असतं. तर 2 दिवसात रुजू होऊन सेवा द्यावी अशा प्रकारचं परिपत्रक काढण्यात आलंय आणि हे काढल्यानंतर मराठा विद्यार्थ्यांनी आता त्यांचं जे आंदोलन होतं 15व्या दिवशी मागे घेतलंय आणि आंदोलन मागे घेतल्यानंतर थोड्याच वेळात या विद्यार्थ्यांकडनं अधिकृत घोषणा या सगळ्या संदर्भात केली जाण्याची शक्यता आहे. अगदी अक्षय, खूप खूप धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. आणि अखेर 15 दिवसानंतर या विद्यार्थ्यांनी आपलं आंदोलन मागे घेतल्याचं बघायला मिळतंय.